नमस्कार मित्रों, आज आपण आलो आहोत जी सध्या चर्चा चालू आहे अमेरिकन डॉलर सोयाबीनची, त्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कुठलाही अमेरिकन डॉलरचा वान भारतामध्ये नाही आतापर्यंत। आज आम्ही सखोल चौकशी केलेली आहे कृषी सहायकांशी, त्यानंतर जे आपले डिपार्टमेंट असतील, अकोला कृषी विद्यापीठ असेल, इथे आपण चौकशी केली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की बा कुठली अमेरिकन व्हरायटी भारतामध्ये आलेली नाही। तर आपलं काय मत आहे अमेरिकन डॉलरबद्दल? अमेरिकन डॉलर ही शेतकऱ्यांनाच मनानं तयार केलेली व्हरायटी आहे माझ्या मते तरी अद्यापपर्यंत। जसं की बा फुले विद्यापीठाची 726 असेल, तिला आपण संगम म्हणतो, 753 असेल, तिला किमया म्हणतो, 792 असेल, तिला दुर्गा म्हणतो, 93.05 असेल, 95.60 असेल, आगरकर विद्यापीठाच्या काही व्हरायटी आहेत, त्याच्यानंतर ते जी 44 आहे ग्रीन गोल्डची, तर ह्या व्हरायट्या थोड्या सर्टिफाईड आहेत। आणि अमेरिकन डॉलर ही व्हरायटी माझ्या मते अशी आहे की मागं जी आली होती ते चौरीवान, करोडपती, लखपती, धनलक्ष्मी, धनलक्ष्मी अशा काही नावानं ती विकल्या गेली आणि त्याच्यात शेतकऱ्यांनाच शेतकऱ्याची फसवणूक केली। स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी आपणच आपल्या बांधवाचा बळी देत आहोत। तर मित्र, जशी लखपती आपण ऐकली होती, कुठलंही सर्टिफाईड ते बियाणं नव्हतं, मी पण एक एकर लावली होती, कारण बरेच दिवस त्याला झाले। एका एकरामध्ये मला फक्त 2 क्विंटल उत्पादन आलं होतं। सोयाबीन एवढी छान दिसायची दिसतानी की असं वाटायचं कुठं बगीच्यामध्ये आलो का काय आपण। तर अशा व्हरायट्यांना आपण बळी पडू नका, कारण आपण शेतकरी आपल्या शेतकऱ्याची फसवणूक करतोय। फक्त सध्या काय बियाणं विकण्याचा फंडा चालू आहे, त्यामुळं तुम्ही सावध राहा आणि बियाणं घेण्याच्या अगोदर तुम्ही विचारा त्यांना बियाणं कुठून आणलं बा, पाकिट दाखव आम्हाला, तो अमेरिकन डॉलर आणली, कुठला डॉलर आणला, त्याचं बिल दाखव बा, कुठल्या दुकानातून घेतलं, त्यानंतर तुम्ही बियाणं घ्या, घेण्याबद्दल आपलं काही मत नाही। आता आजकाल म्हणजे कसं झालं की बा रिसर्च व्हरायटी आणली, अमेरिकन डॉलर आणली, करोडपती आणली, असं करायचं, बी आवाच्या सव्वा विकायचं, 1000 रुपये किलोपर्यंत, 800 रुपये किलोपर्यंत बी विकायला लागली आणि त्याच्यात आपणच शेतकरी आपल्या शेतकऱ्याची फसवणूक करायला लागलो, आपणच आपल्या बांधवाची फसवणूक करायला लागलो। जो बी विक्रेता आहे आज अमेरिकन डॉलर म्हणून किंवा मग हे म्हणून, त्याच्यासोबत जर का असं कोणीतरी एखादं खोटं बियाणं दिलं आणि त्याची जर फसवणूक झाली तर एका वर्षाचं त्याचं नुकसान होतं, आर्थिक नियोजन त्याचं कोलमडतं। तरी कृपया करून शेतकरी बांधवाला विनंती आहे, विक्रेत्याला विनंती आहे की आपण आपल्या बांधवांना फसवू नका। तर मित्रो, एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की जे 25 क्विंटल, 30 क्विंटल, 40 क्विंटल जो उत्पादन जे सांगतात सोयाबीनचं, त्यांना मी असं गॅरंटी देतो की माझ्या गावात यावा आणि त्यांना 200 एकर शेतमी देतो, मला फक्त 12 पोते एकरी सोयाबीन द्यावी आणि वरची त्यांनी घ्यावी, फवारणीचा खर्चही मी करील 2 फवारण्याचा आणि पेरणीचा। तर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आणि ज्या नवीन नवीन व्हरायट्या आपल्याला बघायला मिळतात त्याची सखोल चौकशी केल्याशिवाय आपण कुठलाही वाहन आपल्या शेतात पेरू नका आणि फसू नका, एवढाच हा व्हिडिओचा उद्देश आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, करू नका। हा व्हिडिओ सबस्क्रायबरसाठी आणि व्ह्युअरसाठी मी बनवलेला नाही, कारण मलाही असं घडलेलं आहे की मी एक वर्ष ही सोयाबीन लावली होती, आता फुले संगम असेल, फुले संगम एवढी रिसर्च व्हरायटी, ज्या व्हरायट्या 7-7 वर्षापर्यंत रिसर्च होतात रिसर्च सेंटरला, त्यानंतरही 3 वर्षानंतर त्याच्यावर व्हायरस येतात, अटॅक येतात, तर या अशा निवडलेले झाडं तुमच्या शेतात किती दिवस टिकतील याचा तुम्ही विचार करा। सांगा, थोडं मार्गदर्शन द्या 2 मिनिटात। ज्या विद्यापीठानं व्हरायट्या ज्या रिसर्च केल्या असतात तिथं खूप मोठमोठाले शास्त्रज्ञ असतात, ते शास्त्रज्ञ त्या सोयाबीनचं जे रिसर्च करतात तर त्याला थोडं टेम्परेचरही जास्त देतात, त्याच्यानंतर पाण्याचाही ताण देतात, या गोष्टीचा हे करून ज्या सोयाबीन रिसर्चमधून येतात आणि त्या सर्टिफाईड होतात, सर्टिफाईड झालेले बियाण्यावरही आजकाल पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही, त्याच्यावरही नवीन नवीन रोग आलं किंवा बुरशी असेल, येलो मोजाक असेल, ग्रीन मोजाक असेल, या अशा खोडमाशी असेल, चक्री भुंगा असेल, याला जर त्या बळी पडतात रिसर्च व्हरायट्या, तर ह्या अनरिसर्च व्हरायट्या म्हणजे कोणीही कुठूनही 2-4 झाडं उपटून आणायचे, त्याचं बी तयार करायचं, तर त्या व्हरायट्या निश्चितच या निसर्गाच्या पुढे तग धरणार नाहीत। आणि आपलं महाराष्ट्र असेल किंवा भारतातलं जे निसर्ग आहे तर हा अनैसर्गिक आहे, म्हणजे असंतुलित आहे, त्याला संतुलित केलं जात नाही। कधी जिथे पाऊस पडेल तर तिथं अति पाऊस पडेल, कधी कधी जर बखार पडली तर 15-15, 20-20 दिवस पाऊसच येत नाही, अशाही याच्यात काळात त्या सोयाबीननं तग धरली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन दिलं पाहिजे, या हिशोबानं
कृषी विद्यापीठ जे आहेत, रावरी असेल रावरी कृषी विद्यापीठ असेल, अकोल्याचं पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ असेल, परभणीचं मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, तर अशा जे काही आणखी विद्यापीठ असतील अशा विद्यापीठाने ज्या रिसर्च केलेल्या व्हरायटी आहे, आगरकर कृषी विद्यापीठ असेल इन्स्टिट्यूट आहे ती, अशा ज्या काही समजा आहेत यांनी ज्या संशोधित जाती तयार केलेल्या आहेत ह्याच फेरल्या पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक लिंक देतो एका व्हिडिओची, ज्या शेतकऱ्यांनी हे वाण निवडून तयार केलं त्याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला 100% व्हिडिओ खाली देतो. आणि ज्यांचं मत आहे की भाई नाही अमेरिकन डॉलर सोयाबीन आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा, नाहीतर दाखवावा प्रूफ की अमेरिकन डॉलर आहे आणि एवढा एवढाचा उतार आला. मी फक्त स्क्रीनवर याच्यासाठी टाकलाय फोटो किंवा लोकांनी जास्ती जास्त हा व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपलं नुकसान येणाऱ्या वर्षात टाळता येईल. तुम्ही कदाचित बियाणं घेतलं बिन असेल तर ते 40 रुपये किलो ना मार्केटमध्ये विका आणि मोकळे व्हा. आपली 335 असेल ज्या सर्टिफाईड व्हरायटी आहेत त्या आपण पेराव्यात अशी माझी इच्छा आहे. शेवटी तुमचा प्रश्न काय पेरायचं शेत तुमचं तुम्ही स्वतःचे. आपला जो प्रश्न आहे तो की बा जी जीएम सोयाबीन आहे ती भारतात तिला परमिशन आहे की नाही त्यावर थोडं सांगा आपण दोन शब्द. जीएम सोयाबीन म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड. तर जेनेटिकल मॉडिफाईड केलेल्या सोयाबीन ह्या भारतात उत्पादित केल्या जात नाही, त्या फक्त विदेशात अर्जेंटिना सारख्या देशात त्या उत्पादित केल्या जातात. आणि जीएम सोयाबीन पासून जे उत्पादन येतं हे मानव शरीरासाठी हानिकारक असल्यामुळं ते भारतात उत्पादित केलं जात नाही, ते फक्त पशुखाद्य म्हणूनच वापरलं जातं, मानवासाठी ते वापरलं जात नाही. आणि जेनेटिक मॉडिफाईडमध्ये फक्त भारतात बीटी कॉटन म्हणून जे कपास आहे तर तेवढंच वापरलं जातं. सोयाबीन हे भारतात जेनेटिक मॉडिफाईड येत परमिशनच नाही. तर मित्र तुम्ही सोयाबीन निवडताना मला तरी वाटतं 335 सारखी व्हरायटी नेहमी आपल्या शेतात ठेवावी एवढी माझी आग्रहाची विनंती आहे. तर मित्रो आमचे काही शब्द चुकीचे वेडव्याकडे गेले असतील तर आम्ही माफी मागतो, कारण कसं बोलताना एवढा बोलायचा अनुभव एक्सपिरियन्स आपल्याला युट्यूबवर नाही आहे. तर फक्त हा आपला कळकळीचा उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय आज. तर आमचे काही व्हिडिओमध्ये चुका होत असतील आपण कमेंटमध्ये अवश्य सांगा, कमेंट केल्याशिवाय आम्हालाही कळणार नाहीत की आमचं कुठं चुकतंय नाही चुकत. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय